अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे फज्जा उडाला आहे। वृक्ष लागवडीची जबाबदारी असणारे येथील ग्रामविकास अधिकारी महोदयांनी शासनाच्या या अभियानाला केराची टोपली दाखवली आहे। ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीसाठी लागणारी रोपेही वन विभागाकडून मोफत घ्यायची होती, परंतु येथील ग्रामविकास अधिकारी AS देशमुख यांनी मुसळी दांडा येथील नर्सरीतून 3 ते 4 फूट वाढलेली रोपे आणून ती ग्रामपंचायत हॉलमध्ये खूप दिवस पडलेल्या स्थितीत ठेवली होती। त्यानंतर ही रोपे वनबाबा देवस्थानात हलवण्यात आली आहेत आणि या ठिकाणी ही रोपे आज सुद्धा पडलेली आहेत। त्यामुळे जुलै महिन्याची शासनाची मुदत संपून आता 2 महिने झाले आहेत। या गलथान कारभाराच्या विरुद्ध येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांनी तक्रार केली असून संबंधित दोषी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मागणी केली आहे। महाराज, इथं वृक्ष लागवड किती केली ग्रामपंचायतनी? आतापर्यंत भरपूर करेल आहे, पण आता किती केली? आता काय 5-7 झाडं काही लावली। 5-7 झाडं लावलीत फक्त फोटो काढण्यापुरती? हा, फोटो काढण्यापुरती लावली फक्त। ते मी कस का म्हणून ते त्यांची काय आदेश नाही घेऊन काय आपल्याला काय अधिकार? आपण एक आधार न राहता मंदिराचे। ही झाडं कोणती? नर्सरी। कोणी आणून टाकलं इथं? ग्रामपंचायत। ग्रामपंचायतनी लागवड का नाही केली? काय माहिती? नमस्कार, आपण आलो आहोत आज फतेपूर येथील टाकडी पिंपरी येथील देवस्थान बनबाबा इथं ग्रामपंचायत योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत जी वृक्ष लागवडीची इथं मोहीम राबवण्यात आली, ती मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने न राबवता ही मोहिमेचे अंतर्गत जी झाडं मागवण्यात आली वन विभागामार्फत, ती झाडं इथं पडून आहेत आणि त्या झाडांची अवस्था आज बिकट आहे। ती वृक्ष लागवड ग्रामपंचायतीने केली नाही आणि ती वृक्ष लागवड त्यांना 1 जुलै ते 31 जुलैच्या अंतर्गत करायची होती। हा शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प होता त्यावर ग्रामपंचायत प्रशासन फत्तेपूर यांनी पाणी फिरवलेलं आहे। हे एक झाड, आज ह्या झाडाची अवस्था जर आपण बघितली तर ह्या झाडाची काळीसुद्धा वाढलेली आहे आणि ह्या झाडाची अवस्था अशी आहे की याला पाणीसुद्धा नाही आहे आणि ग्रामपंचायत प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या सर्व गोष्टींचा आज शासनाची डोळ्यामध्ये धूळफेक करून ही वृक्ष लागवड केली आहे याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश दाटे यांनी कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही तक्रार तुम्ही दिनांक 12/9/2018 केलेली आहे, तर याविषयी त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। तुमची तक्रार 12/9/2018 केलेली आहे की जी वृक्ष लागवड 13 कोटी वृक्ष लागवड आज शासनाने केली पाहिजे या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत फत्तेपूर प्रशासन यांनी जे करायची होती ती केली नाही असा तुमचा आरोप आहे, तुमच्या हे कुठून लक्षात आलं? महाराष्ट्र शासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत चला वृक्षारोपण करूया, महाराष्ट्र भविष्य हरित करूया या योजनेचं संकल्प हे अभियान शासनाने राबवण्याचा मानस ठेवला होता आणि याचे स्ट्रिक्ट आणि हा विषय त्यांनी ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पार करायचा होता आणि हा विषय ऑनलाईन व्हिडिओ ऑनलाईन करून त्याची निगा दर 6 महिन्याने वन विभागाने जे सांकेतिक स्थळ होतं आपलं त्या ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओ किंवा फोटोज त्यांना द्यायचे होते आणि त्यांची निगा राखायची होती, परंतु अमोल देशमुख साहेब आमचे ग्रामविकास अधिकारी आहेत फत्तेपूर ग्रामपंचायतला, त्यांनी शासनाच्या आदेशाची ही पायमल्ली आजपर्यंत करतच आले
आणि ती आज त्यांनी परत तीच त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीची त्यांनी त्यांना फिनिक्स या संस्थेमार्फत झाडांची मागणी केली गेली होती. आमच्या ग्राम ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे पिंपळगाव पिंपरी हे आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये गाव येत असल्यामुळे तेथीलही नागरिकांनी झाडांची मागणी केली होती. त्यांनीही त्यांना ती झाडे वृक्ष देण्यात आली नाही. त्यानंतर 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर हे अभियान राबवण्यात आले. तर या फत्तेपूर ग्रामपंचायतीने 1125 जी झाडे ती आजच्या घडीला फक्त 5-7 झाडं जी आजूबाजूला लावली आहेत त्या व्यतिरिक्त कुठेही त्या झाडांची लागवण किंवा लावण म्हणतो आपण ती केलेली नाही. आणि अमोल देशमुख साहेब यांनी त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता त्यांनी शासनाच्या आदेशाची किंवा शासनाची जी अभियान आहे त्याची पायमल्ली केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मिळावा. आपण बघितलं की सामाजिक कार्यकर्ते गणेश इराटे यांनी तक्रार दाखल करून कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेशाचे पत्र दिलेले आहेत, परंतु शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारे हे अधिकारी यांच्यावर कारवाई होणार कधी हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न नागरिकांना पडला आहे. आज बनबाबा देवस्थान हे परिसरातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्याच ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा मानस प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत ठरवती, पण तसं अस्तित्वात करत नाही. फक्त 4 ते 5 फक्त वृक्ष लागवड करतात आणि शासनाची फक्त फोटो काढून डोळ्यामध्ये धूळफेक करतात एवढाच उद्योग ग्रामपंचायत प्रशासन आतापर्यंत करत आलेलं आहे. तर खरोखरच यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे का फक्त ही धूळफेक कायम राहणार आहे हा एक मुद्दा कडीचा मुद्दा इथं बनलेला आहे. मी रमेश तेली जेबीएन महाराष्ट्रसाठी फत्तेपूर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.